हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। कभी प्यार है, कभी रिश्ता, कभी शान है, कभी सहारा। हम जानते हैं गहनों की अहमियत, इसलिए हम देते हैं शुद्धता की गारंटी, सही दाम और अटूट विश्वास। रतनलाल से बाफना ज्वेलर्स, भारतवर्ष का स्वर्ण तीर्थ। बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामला मोठा झटका बसला असून अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेला आसाराम सध्या जोधपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे। उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये एक मोठा अपघात झाला, येथे उतरताना एक हेलिकॉप्टर कोसळले। हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी बचावले असून हे हेलिकॉप्टर केदारनाथमध्ये 6 प्रवाशांसह लँडिंग करत होते असे सांगितले जाते। शिवसेनेच्या विरोधामुळे सोमवारी पुन्हा एकदा नारायण राणे यांचा भाजप प्रवेश लांबणीवर गेला असून यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी युती झाल्यावर आपण भाजपमध्ये प्रवेश करू अशी प्रतिक्रिया देत संभ्रम आणखीनच वाढवला। सोमवारी सकाळपासून नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होतीच, लांबणीवर गेलेल्या राणेंच्या प्रवेशाला शिवसेनेचा विरोध कारणीभूत असल्याचे सांगितले जाते। देशात 2021 मधील सार्वत्रिक जनगणनेसाठी मोबाईल ऍपचा वापर केला जाईल असं अमित शाह यांनी जाहीर केलं असून कागदाचा वापर सोडून आता डिजिटल जनगणनेकडे जाण्याची वेळ आली आहे, म्हणजेच देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे जनगणना केली जाणार। यासाठी 1200 कोटी रुपये खर्च करणार असल्याचे म्हटले जाते। आमच्या सरकारवर कोणताच डाग नाही असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला होता, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रहार केला असून इतकं धडधडीत खोटं बोलताना मुख्यमंत्र्यांची जीप कशी कचरत नाही असा थेट सवाल केलाय। तसेच तुमचं सरकार हे सर्वात कलंकित सरकार आहे अशी टीकाही केली। अपने दोस्त को फिट एंड फाइन बनाए, एप्स ज्वाइन कराए, 1 month फ्री जिम के साथ 1000 रुपए डिस्काउंट पाइए। एप फिटनेस एंड वेलनेस, खानदेश सेंट्रल मॉल, जलगांव। हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।